नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऊर्जा शक्तीचा जागर. प्रत्येकांनी मोठे प्रश्न मॅडम आम्हाला द्या, मी देणारच होते ना, पण तरीही ऑब्जेक्टिव झालेले आहेत. आता आपण स्वमत घेऊया. भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकरांची ऊर्जा. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. आता तुम्ही स्टुडंट लिहिणार आहात आणि मी पण स्टुडंट म्हणून लिहून देते आहे. मग आता बघा आन्सर. फर्स्टवर लेसनचं नाव, लेखकाचं नाव आणि या पाठात काय दिलं आहे ते लिहायचं आहे. ऊर्जा शक्तीचा जागर, अवेकनिंग. जागर म्हणजे अवेकनिंग. या पाठाचे लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर आहेत. या पाठात भावे सरांच्या शिकवण्याच्या कसबीचे, कौशल्याचे, स्किल वर्णन केले आहे. लेखकांची घरची परिस्थिती गरिबीची होती. आता इथे मी हा गरिबीची हा शब्द लिहिलेला आहे. तो री जो आहे तो आपण फर्स्ट घेतलेला आहे. का घेतलेला आहे? कारण ब जो आहे त्या बला ईची वेलांटी आलेली आहे. नाहीतर गरीब, गरीब हा शब्द आपण कसा लिहितो आहे? गरीब हा शब्द मी या ठिकाणी लिहिलेला आहे. हा कसा आहे? री सेकंड आहे. पण गरिबीची होती लेखकांची घरची परिस्थिती. आता या ठिकाणी काय लक्षात घ्यायचं, म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका होणार नाही. ब हा अकारांत, मग बला काना, मात्रा, वेलांटी काहीही नाही आहे. म्हणून हा जो र आहे त्याला सेकंड दिलेलं आहे, बरोबर. आणि इथे गरिबीची जे आहे त्या ठिकाणी री हा फर्स्ट आलेला आहे. एवढं लक्षात ठेवलं की शुद्ध लेखन तुमचं व्यवस्थित राहणार. लेखकांची घरची परिस्थिती गरिबीची होती. ही फी म्हणजे फी भरणेही शक्य नव्हते, पण आईने कष्ट करून लेखकांना शिकवले. अभ्यासाला पूरक वातावरण नसतानाही अडचणीवर मात करून जमेल तेवढा अभ्यास लेखक करत होते. म्हणजे त्यांना वेगवेगळी रूम आहे अभ्यासाला, स्टडी रूम वगैरे असं काहीही नव्हतं. म्हणजे वातावरण तिथलं कसं होतं बरं, अभ्यास करण्यासारखं नव्हतं. तरीही लेखकांनी काय केलं, जमेल तेवढा अभ्यास ते करत होते. युनियन हायस्कूलमध्ये आपुलकीने म्हणजे प्रेमाने संस्कार करणारे भावे सर लेखकांना भेटले. ते भौतिकशास्त्र शिकवित असत. भौतिकशास्त्र म्हणजे काय? फिजिक्स. लेखक म्हणतात त्यांनी फक्त शास्त्र शिकवलं नाही, फक्त सायन्सच शिकवलं नाही, तर त्या विषयाची आवड निर्माण केली. कारण सायन्स म्हणा, मॅथ्स म्हणा, बऱ्याचदा आवडत नाही. आणि आता इंग्लिश मिडियमची मुलं म्हणा काय, त्यांना लँग्वेज पण आवडत नाही. मग ती आवड निर्माण केली कोणी? भावे सरांनी. तसेच जीवनाचे मोठे तत्त्वज्ञानही शिकवले. भावे सरांनी एके दिवशी शाळेत एक प्रयोग करून दाखवला, एक्सपेरिमेंट केलं. काय होतं? भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणांची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो. तेव्हा लेखकांना भावे सर म्हणाले, माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, काहीही जाळता येईल. या शब्दामुळे एकाग्रतेचा मंत्र मिळाला व विज्ञानही समजले असे लेखक म्हणतात. यावरून भावे सरांच्या शिकवण्यातील सहजता, इझीनेस दिसून येते. आणि भावे सरांचे शब्द हीच खरी माशेलकर यांची ऊर्जा हे विधान लक्षात राहतं किंवा येतं. ओके, आता आपण हिंदीत बघूया. इस पाठ में लेखक डॉक्टर रघुनाथ माशेलकर जी ने भावे सर के बारे में बताया है. लेखक की परिस्थिति कैसी थी? गरीबी में जीवन बिताते थे. उनकी माँ मेहनत करके उन्हें पढ़ाती थी.
कौन सा भी काम करने में उन्हें दिक्कत नहीं थी। लेखक यूनियन स्कूल में पढ़ते थे, वहाँ भावे सर जो बड़े प्यार से छात्रों को शिक्षा देते थे। एक बार उन्होंने कक्षा में एक्सपेरिमेंट किया, लेंस के माध्यम से उन्होंने संदृश्य जो है वो कागज पे यदि लाते हैं तो कागज का टुकड़ा जलता है। और ये एक्सपेरिमेंट करते करते लेखक को कहा कि माशेलकर जी, आप पूरी आपकी ऊर्जा शक्ति एक साथ संगठित करके हमें बताओ, क्योंकि आप तो सब ही जला, यानी तो कुछ भी जल जाएगा यदि आपने कंसंट्रेशन किया, आपकी ऊर्जा शक्ति संग्रहित की, तो आप कौन सा भी कुछ भी जला सकोगे। लेखक कहते हैं, इसे अभी ये वर्ड्स ये सेंटेंस कहने के बाद ऑब्वियसली क्लास के बच्चों ने तो हंसी उड़ाई होगी, मगर यहाँ पे लेखक का बड़प्पन देखो। लेखक कहते हैं, इससे कंसंट्रेशन तो बढ़ा ही मेरा, मगर साइंस का भी पता चला। यानी भावे सर का पढ़ाने का अंदाज कैसा था? सरल था। और इसलिए भावे सर के जो शब्द हैं वो ही हमारी खरी यानी सही सही ऊर्जा है, ये ध्यान में आता है। नेक्स्ट क्वेश्चन जो है इस पाठ का ही, शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील। अभी आप भी स्टूडेंट हो, आपको बहुत कुछ क्या वो बहुत कुछ आप सह रहे हो इस एटमॉस्फेयर में। स्कूल में नहीं जाना है, फ्रेंड्स लोगों के साथ ओनली ऑनलाइन ही बात करनी है। अभी यहाँ शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील डॉक्टर माशेलकर यांचे तुम्हाला जाणवलेले गुणविशेष सोदाहरण लिहा। सोदाहरण उदाहरण देऊ द, फॉर एक्झाम्पल, एक्झाम्पल दे के ही बताओ। शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील लेखकांचे गुण, गुणविशेष ऊर्जा शक्तीचा जागर या पाठात सांगितले आहे। बघा मी काय म्हणाले, पहिल्यांदा इथलं सेंटेन्स इथे लिहिलेलं आहे, म्हणजे तुम्ही एकतर लेसनचं नाव पहिले लिहू शकता, त्यानंतर कोण लेखक आहे ते लिहू शकता, या पाठात काय एक्सप्लेन करणार आहे क्वेश्चनमध्ये ते लिहू शकता, किंवा सेंटेन्स फॉर्म असाही एक्सप्लेन करू शकता की शालेय विद्यार्थ्याच्या भूमिकेतील लेखकांचे गुणविशेष ऊर्जा शक्तीचा जागर या पाठात सांगितले आहे। हालाकीची त्यांची परिस्थिती होती, ते 6 वर्षाचे असताना त्यांचे वडील एक्सपायर्ड झाले, मग शाळेत कसा जाता येईल आपल्याला असे प्रश्न घेऊन लेखक जगत होते। लेखकांची आई मात्र जमेल ते काम करून लेखकांना शिकवत होती। शाळेची परिस्थिती ही लेखकांच्या सारखीच बेताची होती, तरी इथले शिक्षक मनाने श्रीमंत होते असे लेखक म्हणतात। आपण काय बघणार आहोत, गुणविशेष कोणाचे, लेखकाचे। तर आता पुढे बघा, वयाच्या 12व्या वर्षापर्यंत लेखक अनवाणी शाळेत जात होते, त्यांच्याकडे चप्पल नव्हती। अनवाणी म्हणजे चप्पल न घालता। अभ्यासाला पूरक वातावरण नसूनही अनेक अडचणींमधून जमेल तेवढा अभ्यास करत असत। शिक्षकांचे निरपेक्ष भावनेने शिकवणे यामुळे लेखकांच्या आयुष्याचा पाया, पाया म्हणजे बेस त्यांचा, की आयुष्य कसं जगलं पाहिजे, पाया पक्का होत गेला असे लेखक म्हणतात। शाळेत भावे सरांनी एक प्रयोग केला, आपण याचं आता हिंदी पण एक्सप्लेन बघितलं, की भिंगाच्या सहाय्याने सूर्यकिरणाची शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जळतो। म्हणजे यावरून त्यांनी वाईट वाटलं का अख्ख्या वर्गामध्ये, फुल क्लास में सब स्टूडेंट के सामने भावे सर ने उन्हें जो बताया था, जो बोला था, उन्हें उन्हें वो नर्वस हुए नहीं। तो इससे उन्होंने कौन सा एक अपना थिंकिंग लिया है कि यावरून लेखकाने एकाग्रतेचा मंत्र विज्ञान समजले असे म्हटले। आयुष्याचे तंत्रज्ञान भावे सरांकडून समजले, संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला। प्रचंड दारिद्र्याचा सामना करताना ते क्षण न क्षण लेखकांना आठवले।
की त्याचवेळी आई, शिक्षक, शाळा हेच माझे संस्कार केंद्र होते असे लेखक म्हणतात. यावरून उपकाराची जाण असलेले लेखक डोळ्यासमोर येतात. म्हणजे ज्या ज्या कोणी मदत केलेली आहे ते सगळे माझे कोण आहे, तेच माझे खरे गुरु आहेत, तेच माझं केंद्रबिंदू आहे असे लेखक या ठिकाणी म्हणतात आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या भूमिकेतील यहाँ पे लेखक के घर की परिस्थिति कैसी थी, हालांकि की थी. तो इस संघर्ष में लेखक जब 6 साल के थे तब एक संघर्ष उन्हें क्या करना पड़ा कि उनके पिताजी गुजर गए, फी भरने के वास्ते भी पैसे नहीं थे, स्कूल कैसे जाऊंगा ये क्वेश्चन उन्हें सताता था. उसके साथ साथ बिना चप्पल और स्कूल गए 12 साल तक. अभी तो हम छोटे छोटे बच्चे भी चप्पल पहन के ही निकलते हैं. मगर माँ हिम्मत से लेखक को पढ़ाती रही. पढ़ाई का एटमोस्फियर नहीं था, मगर जैसे भी हो, जो हालात में हो, लेखक पढ़ाई करते थे. लेखक कहते हैं स्कूल भी मेरे तरह गरीब था, मगर शिक्षक वृंद जो थे मन से अमीर थे. उन्हीं के मार्गदर्शन के पढ़ाई का बेस पक्का हुआ. उन्होंने एक प्रयोग से बताया है, एक्सपेरिमेंट से, कि भावे सर ने किस तरह हमें एक्सपेरिमेंट बताया और इस संघर्ष से लड़ने की आत्मविश्वास भी पैदा किया. यानी जब गरीबी में जीते क्षण लेखक के सामने आते हैं तब उन्हें माँ और टीचर, स्कूल के टीचर, स्कूल, वो ही मेरा संस्कार केंद्र है, ऐसे लेखक को लगता है. लास्ट क्वेश्चन है हमारा मातृभक्ति. डॉक्टर माशेलकर यांची मातृभक्ति भक्ति ज्या प्रसंगातून ठळकपणे जाणवते ते प्रसंग. आता या आपल्या लेसनमध्ये बहुत सारी घटना है माँ के प्रति, कि माँ ने किस तरह के कष्ट करके लेखक को बढ़ाया है, तो यही यहाँ पे बताया है. ऊर्जा शक्ति सा जागर या पाठाचे लेखक रघुनाथ माशेलकर है. तुम्हें डॉक्टर माशेलकर लिहलं तरी चालेल, डॉक्टर रघुनाथ माशेलकर लिहलं तरी चालेल. या पाठात लेखकांच्या बघा इथे मातृभक्ती या प्रसंगातो, तर मग हेच आपण इथे लिहिणार आहोत. लेखकांच्या मातृभक्तीचे वर्णन केलेले आहे. लेखकांच्या मते त्यांची आई ही केवळ शिक्षक नसून सर्वस्व होती. फी भरणे शक्य नसताना आईने धीर सोडला नव्हता. हिमतीने तिने फीचे पैसे जमा करण्यास सुरुवात केली. तसेच एव्हरी सॅटरडे दर शनिवारी होणाऱ्या चाचणी परीक्षा, त्यासाठी 3 पैसे, अभी तो 3 पैसे याने कुछ नाही आहे, 3 पैसे उत्तरपत्रिकेसाठी, आन्सर शीटसाठी लागत असतात. पण ते जमवण्यासाठी आईच्या डोळ्यात पाणी येत असेल की कुठून पैसे जमा करू, एव्हरी सॅटरडे मी कुठून पैसे आणू. पण खचून न जाता पडेल ते काम तिने केले. काँग्रेस हाऊसजवळ काही काम मिळणार आहे हे समजल्यावर ती रांगेत उभी झाली होती. पण तिसरी किंवा जास्त शिकलेल्यांना इथे काम मिळेल हे समजल्यावर तिने ठरवले की मी माझ्या मुलाला खूप शिकवेन, कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. मुलासाठी कष्ट करण्याची जिद्द आईमध्ये होती, म्हणजे तिच्यात होती. म्हणून शाळा आणि शिक्षक हा विषय निघाला की पहिली शिक्षिका आई, जी लेखकांची सर्वस्व आहे, कष्ट करणारी, धीराने पुढे जाणारी, मुलासाठी अपार कष्ट करणारी आई लेखकांना आठवते. संस्कार केंद्राचा प्रमुख केंद्र म्हणजे माझी आई असे लेखक गर्वाने सांगतात. यावरून आईविषयीचे प्रेम, तिच्या कष्टाची जाण असलेल्या लेखकांची मातृभक्ती दिसून येते. अजून छान तुम्ही काही पॉईंट्स टाकू शकाल आता या लेसनवरून. तुम्हाला 1-2 माझी शाळा हा एसे, त्यानंतर माझे आवडते शिक्षक किंवा माझी आई असे निबंध, एसे रायटिंग तुम्ही करू शकता. थोडे पॉईंट्स घेऊन यातले
पण अगदी सगळे घ्यायचे नाही, कारण आता शक्यतोवर मला असं वाटतं कोणाचीच परिस्थिती अशी नाही, आणि म्हणजे प्रत्येक पॅरेंट्स आपल्या मुलांनी शिकावं यासाठी मागे लागलेला असतो। तो यहाँ पे हम हिंदी में बताने की जरूरत है ऐसे लगता नहीं है, मगर थोड़ा सा शॉर्टकट में बता देती हूँ कि मातृभक्ति, माँ के प्रति प्यार, क्योंकि लेखक के पिताजी गुजर गए थे इसलिए पूरा संसार यानी घर की जो स्थिति है वो माँ को ही संभालनी थी। लेखक के पैसे, फी के पैसे भरने के लिए भी उनके पास पैसा नहीं था, तब भी उन्होंने हिम्मत हारी नहीं है, उन्होंने पैसा जमा किया। एवरी सैटरडे जो एग्ज़ाम होती थी यूनिट टेस्ट, उसके लिए 3 पैसा जमा करना उन्हें बहुत दिक्कत होती थी, आँख में पानी आ जाता था कि अरे अभी कैसे पैसा जमा करेंगे, मगर वो उसने हिम्मत हारी नहीं। उसके साथ साथ कांग्रेस हाउस के पास जब वो गई कि वहाँ उन्हें पता चला कि यहाँ मुझे काम मिलने वाला है, यानी यहाँ हर एक को काम मिलेगा, मगर वहाँ पे लाइन में खड़े होने के बाद उन्हें पता चला कि तीसरी कक्षा या उससे ज़्यादा पढ़ाई हो तभी काम मिलते हैं। इसलिए लेखक के माँ ने निश्चय कर लिया कि अभी मैं मेरे बच्चे को पढ़ाऊँगी, क्योंकि इस जग में, इस विश्व में पढ़ाई के सिवा कुछ भी नहीं है। तो इसलिए उन्होंने बहुत सारा कष्ट मेहनत की। इसलिए जब स्कूल, पाठशाला और शिक्षक का सब्जेक्ट निकलता है तो आई यानी माँ लेखक का सब है, सर्वस्व है, ऐसे लगता है। तो मेहनत करने वाली, हिम्मत से खड़ी रहने वाली, बच्चे के लिए अपार कष्ट करने वाली माँ लेखक को याद आती है, और वो कहते हैं कि संस्कार केंद्र का जो प्रमुख केंद्र है वो यानी मेरी माँ। और इस सब प्रसंग से पता चलता है कि लेखक की मातृभक्ति। सो स्टूडेंट, आप लोगों को ब्रीफ क्वेश्चन भी यूनिट 2 के हो गए हैं, यूनिट 1 के भी हो गए हैं, ऑब्जेक्टिव ग्रामर सब दिया है। सो एनी प्रॉब्लम, प्रॉब्लम यदि आता है तो मैसेज करो व्हाट्सएप पे और आपका क्वेश्चन का क्यूरी जो है वो सॉल्व करो। सब्सक्राइब करना है, लाइक करना है। थैंक यू।